नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संख्यांची ओळख व लेखन सेतू अभ्यासक्रम दिवस 12वा 21 ते 30 संख्यांची ओळख व लेखन. क्षेत्र संख्याज्ञान, घटक संख्यांची ओळख व लेखन, उपघटक 21 ते 30 पर्यंतच्या संख्यांची ओळख व लेखन. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, थोडे आठवूया. पहा, इथं दोन दशक माळा दिसत आहेत. आपण दशकांच्या माळा कशा करायच्या, सुट्या काड्या कशा मोजायच्या, दशक माळा कशा मोजायच्या, दशक दांड्या म्हणजे काय, पैसे घेऊन कसे अंक मोजायचे, हे सर्व पाहिलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही चॅनलवरती जे व्हिडिओ आहे ते अवश्य पहा. तर या दोन दशक माळा आहेत, म्हणजेच 20 आहेत, आणि हा एकच सुटामणी आहे. आता दोन दशक माळामध्ये प्रत्येक दशक माळेमध्ये 10 मणी असतात. या दशकमाळेत 10 मणी आहेत, तुम्ही मोजून पहा. या दशकमाळेमध्ये 10 मणी आहेत, तुम्ही मोजून पाहू शकता. आता हे 10 आणि 10 म्हणजे 20, आणि हा एक सुटा मणी आहे, म्हणजेच 2 दशक आणि 1 एकक. काय आहे? 2 दशक आणि 1 एकक आहे. म्हणून ही जी संख्या आहे ती आहे 21. चला पुढे जाऊया. थोडी उजळणी. खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. संख्या दिलेली आहे 22. 10 माळा आल्या 2 आणि 2 सुटे म्हणी. आता इथं आपण 21 पाहिलेलं आहे, त्याच पद्धतीनं 10 माळा घेतले की 22 मध्ये 10 माळा घेतले की 20 होणार आहेत, आणि 2 सुटे म्हणी घेतले की 22 होणार आहेत. त्यामुळे दशकच्या घरामध्ये 2 आणि एककच्या घरामध्ये 2 येणार आहे. आता संख्या आहे 28. तर 10 माळा होणार आहेत 2 म्हणजे 20, आणि राहिले किती? 8 सुटे म्हणी. याचाच अर्थ असा आहे 2 दशक आणि 8 एकक. याचा अर्थ आहे 28 मध्ये 2 दशकाच्या माळा येणार आहेत आणि 8 सुटे मणी येणार आहेत. त्यामुळे दशक 2 आणि 1 एकक 8 येणार आहे. त्याच्यानंतर पहा, त्यांनी माळा आणि मणीमध्ये एक अंक दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं 10 माळा सांगितलेत आणि 5 मणी सांगितलेत. तर आपण पहिल्यांदा दशक एककच्या घरामध्ये लिहून घेऊ. 10 माळा म्हणजे दशक आहेत 2, आणि सुटे मणी आहेत 5, म्हणजे एकक किती आहेत? तर 5. याचाच अर्थ काय झाला? तर संख्या पहा बरं, 2 वर 5 25. 2 दशक 5 25. 10 टिंब मणी, 10 मणीच्या जागी मोकळी चौकोन सोडलेला आहे. 10 माळांच्या जागी मोकळा चौकोन सोडलेला आहे. मणीच्या जागी सुद्धा मोकळा चौकोन सोडलेला. इथं चूक झालेली आहे बघा त्यांच्याकडून. इथं मणी लिहा आणि इथं माळा लिहा. तर 3 दशक म्हटलेलं आहे, म्हणजे 10 च्या 3 माळा येणार, आणि सुटे मणी कुणीही नाही, 0 आहे पहा इथं. त्यामुळे मणीमध्ये काय लिहा तुम्ही? 0 लिहा. याचाच अर्थ काय झाला? पहा, 10 च्या 3 माळा म्हणजे 30, आणि एकक आहेत 0. याचा अर्थ इथं संख्या काय येणार आहे मुलांनो? इथं संख्या येणार आहे 30. पहा मुलांनो, थोडंसं अवघड आहे, व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एकदा वाचून दाखवते. संख्या 22. 10 च्या माळा 2 मणी, याचाच अर्थ 2 दशक 2 एकक 22. त्यानंतर 28. 10 च्या 2 माळा 20. 8 मणी 8 सुट्टे मणी, म्हणजेच 2 दशक 8 एकक संख्या आलेली आहे 28. 10 च्या 2 माळा म्हणजे 20, 5 मणी. त्याच्यानंतर 2 दशक 5 एकक, याचाच अर्थ ही संख्या काय आलेली आहे? 25. त्याच्यानंतर आहे 3 दशक आणि 0 एकक दिलेलं आहे, म्हणजे 10 च्या 3 माळा आहेत. दशक माळा 3 आहेत आणि मणी आहेत 0. त्यामुळे संख्या काय आलेली आहे? 30 आलेली आहे. तर हा भाग तुम्हाला समजला. आता संख्या मोठ्याने माझ्यासोबत वाचा. 2 दशक 1 21. पहा, हे सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. 2 दशक 1 21. 2 दशक 2 22. 2 दशक 3 23. 2 दशक 4 24. 2 दशक 5 25. 2 दशक 6 26. 2 दशक 7 27. 2 दशक 8 28. 2 दशक 9 29. आणि 3 दशक 30. लक्षात आलं तुम्हाला? 21 ते 30 अंकांची ओळख आणि त्या अंकांचं जे अक्षरी लेखन आहे ते इथं घेतलेलं आहे. आता हे मला समजले. मध्ये पहा काय लिहिलेलं आहे, 21 ते 30 संख्या क्रमाने सांगता येतात का, लिहिता येतात का? जर तुम्हाला लिहिता येत असेल तरच बरोबर करा. पुढची, मागची आणि मधली संख्या देखील लिहिता येणे गरजेचे आहे. आता इथं 21 ते 30 अंकांमध्ये आहे, 21 ते 30 अक्षरांमध्ये आहे मुलांनो. तर
या संख्या तुम्ही काय करायचे आहेत वहीमध्ये 8-10 वेळा लिहून काढा, म्हणजे तुम्हाला 21-30 अंक अक्षरातही लिहिता येतील आणि 21-30 अंक ओळीने लिहिता येतील. त्याचा उपयोग काय होईल, पुढची मागची आणि मधली संख्या लिहिताना त्याचा उपयोग होईल. आता थोडी उजळणी, रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. पहा या चौकोनामध्ये दिलेला आहे 22, तुम्ही पाहू शकता, आणि या चौकोनामध्ये दिलेला आहे 24. 22 आणि 24 मध्ये कोणती संख्या येते जर तुम्हाला येत नसेल तर इथं जो चौकोन आहे 21-30 चा जो रकाना आहे तिथे पाहू शकता 22 आणि 24 च्या मध्ये येणारी संख्या काय आहे मुलांनो, 23. 28 च्या दोन पुढच्या संख्या विचारलेल्या आहेत, 28 च्या पुढे काय येणार आहे 29 आणि 30. त्यानंतर 26 च्या अगोदरची आणि नंतरची संख्या विचारलेली आहे, 26 च्या अगोदर येणार आहे संख्या 25 आणि 26 च्या नंतर येणारी संख्या आहे 27. 24 आणि 26 या दोन संख्यांच्या मधली संख्या विचारलेली आहे, तर मध्ये कोण येणार आहे 25. अशा पद्धतीनं रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा, हे तुम्ही लिहून पूर्ण करायचं आहे. चला आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला इथे खालील तोरण पूर्ण करायला सांगितलेलं आहे आणि या तोरणामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, 21-30 अंकांचे लेखन. 21 दिलेलं आहे, पुढे लिहा 22, त्यानंतर लिहा 23, 24 दिलेलं आहे सोडून टाका, 25, 26, 27, 28, 29 हा अंक लिहिलेला आहे आणि पुढे लिहा 30. तर अशा पद्धतीने 21-30 अंकांचं तोरण आपण पूर्ण केलेलं आहे. चला, बाबांकडून 10 रुपयांच्या 3 नोटा घ्यायच्या आहेत. 10 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे किती झाले मुलांनो, 30 रुपये. 1 रुपयांची तेवढीच नाणी आईकडून घ्यायची, व नाणी व पैसे मोजा. आता 1 रुपयांची 30 नाणी घेतली, 1 रुपयांची 30 नाणी घेतली, 1 रुपयांची तेवढीच नाणी म्हणजे बहुतेक 1 रुपयांच्या 3च नाण्या घ्यायच्यात. 1 रुपयाच्या 3 नाण्या घेतल्या म्हणजे 3 रुपये होणार आहेत. बाबांकडून 10 रुपयाच्या 3 नोटा घेतलेल्या आहेत, 3 नोटा म्हणजे किती झाले 30 रुपये, आणि 1 रुपयाच्या 3 नाण्या घेतल्या म्हणजे 3 रुपये. 10 रुपयांच्या 3 नोटा 30, 1 रुपयांची तेवढीच नाणी म्हणजे 3च नाणी म्हणजे 3. 30 अधिक 3, 30 अधिक 3 किती होणार आहे 33. 30 अधिक 3 किती होणार आहे 33. हे सर्व मला जमले, बघा तुम्हाला जमलं असेल तर बरोबर करा. अशा पद्धतीनं आपण संपूर्ण दिवस 12वाची जी उजळणी आहे ती आपण केलेली आहे. जर एखादा भाग समजला नसेल तर पुन्हा एकदा तो पहा आणि कृतीपत्रिका सोडवा.